जे काय रन्स होतील काय होतील ते कोणाच्या नावे जाणार काही माहिती आलेली नाही, अन्यथा आपला विलंब पकडून आपल्याला एक षटक कमी खेळवलं जाईल। त्यानंतर डेवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाची कोणतीही तक्रार घेतली जाणार नाही, आपल्याला हा चौथा कॉल आहे। मेडिकल कॉलेज संघाला पहिला सर 2 मिनिट फक्त चालू करू देत काय, चालू करा सर। फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय, चेंडू निर्धाव जातोय। स्ट्राइक वरती खेळतायत मिलिंद, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। पुढचा चेंडू बघूया फलंदाजाचा काय प्रयत्न असणार आहे। उंचाचा फटका क्षेत्ररक्षक मागे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एका धावीवरती समाधान मानावं लागतंय संघाला। चांगला चेंडू, DYPHK चॅलेंजर्स संघाचे गोलंदाज चांगली सुरुवात करतायत। हा टोलवलेला चेंडू, किमान एक धाव, थोडीशी क्षेत्ररक्षण खराब पण कोणतंही नुकसान नाही। एकाच धावीवरती थांबतायत फलंदाज। DY पाटील मेडिकल कॉलेज संघाची थोडीशी सावध सुरुवात। पुढचा चेंडू, फलंदाज तयार, गोलंदाज रनअप घेताना पाहू फलंदाज काय करतोय। फटका खेळण्याचा प्रयत्न होता अयशस्वी ठरतोय, आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे। पहिलं षटक संपतंय या निर्धाव चेंडूने, धाव संख्या आहे 6। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 6। HK चॅलेंजर संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत। प्रकाश, पहिल्या षटकात थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल DY पाटील मेडिकल कॉलेज संघाची। पाहूया दुसऱ्या षटकासाठी त्यांचं काय नियोजन असणार आहे। आक्रमक फलंदाजीची गरज, पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करून घेण्याची गरज। पॉवर प्ले मधील अंतिम षटक, दुसरा षटक घेऊन येत आहेत प्रकाश। फलंदाज तयार, आक्रमक क्षेत्ररक्षण, फटका गेलेला आहे, गॅप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक, पाठीमागे धावतोय। पाहू किती धावा, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण संघासाठी, 2 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक। पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी HK चॅलेंजर संघाकडून प्रकाशाची। पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू, किमान एक धाव,
धाव पूर्ण करतायत मेडिकल कॉलेज संघाचे फलंदाज. फलंदाज तयार. प्रकाश पुन्हा रनपुरती. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय मेडिकल कॉलेज संघाच्या फलंदाजांना. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे शांत ठेवण्यात यशस्वी ठरतायत एसके चॅलेंजर्स संघाचे खेळाडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाचा. कडक गोलंदाजी होते समोरून. फटका खेळण्याचा प्रयत्न होता एस टी रक्षकांकडून. थोडीशी चूक. एका धावेचं नुकसान होतं एच के चॅलेंजर संघाचं. धाव मिळते डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला. पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार. फलंदाज तयार. चांगला खेळलेला फटका. गॅप मध्ये जातोय. सरळ सीमारेषेबाहेर. चार धावा मिळवून देतोय फलंदाजाला डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघासाठी. आज चौकार. गरज होती चौकाराची. चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते 15. बिनबाद 15. सलामीची जोडी अजूनही मैदानात. पुढच्या चेंडूसाठी फलंदाज तयार. उंच उडवलेला चेंडू. बघूयात क्षेत्ररक्षक खाली. वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषेबाहेर. चार धावेसाठी. दोन चेंडूवरती दोन चौकार मारून षटक सपवतोय डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाचा. धावसंख्या पोहोचते 19. बिनबाद 19. धावांची गरज होती. पॉवर प्लेच्या शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चौकार. मॅच मध्ये कमबॅक करताना सलामीवीर फलंदाज डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघ 19 धावांवरती खेळतोय. दोन षटकाखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 19. विचारांचं वादळ गोलंदाजाच्या मनात, फलंदाजाच्या मनात. पुढे मॅच चालवण्याचं नियोजन डोक्यामध्ये. नियोजन कृतीमध्ये काय घडते बघू. गोलंदाजीसाठी उमेश. स्ट्राईक वरती खेळतायत अनुप. थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डीवायपीएचके चॅलेंजर संघाकडून. पण दोन धावा काय रोखू शकत नाहीत. दोन धावा पूर्ण करतायत फलंदाज. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती दोन धावा घेत आहेत. आक्रमण चालू ठेवण्याचं नियोजन आहे डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाचं. ते थांबवण्याचं नियोजन असणार आहे एचके चॅलेंजर संघाचं. बघूयात कोण यशस्वी ठरतोय. गोलंदाज तयार. फलंदाज तयार. त्रिफळाची देतोय गोलंदाज यशस्वी ठरतोय. आपल्या संघाला मॅच मध्ये कम बॅक करून देतोय उमेश. जबरदस्त चेंडू त्रिफळाची. फलंदाज काही कळालेला नाही चेंडू फलंदाजाला. आणि अशा स्वरूपात
पहिली विकेट गमावतोय डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. आनंदाचं वातावरण डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघामध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी अनुभवी फलंदाज आनंद जाधव मैदानामध्ये. अनुभव कौशल्याची काही कमी नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेसाठी चेंडू जातोय. लेग बायच्या स्वरूपात धाव मेडिकल कॉलेज संघाला. पुढचा चेंडू फलंदाज तयार गोलंदाज तयार. गॅप मध्ये खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बावीस धावसंख्येवरती पोहोचतोय डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. पुढचा चेंडू नियोजन गोलंदाजाचं तसंच फलंदाजाचं. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावीसाठी जातोय. एका धावीवरती समाधान म्हणावं लागतंय फलंदाजाला. स्ट्राईक रोटेड होते. जबरदस्त चेंडू बीट होतोय फलंदाज. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. एक बाद 23. चांगल्या परिस्थितीमध्ये उभा आहे डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. पुढच्या तीन षटकांच्या नियोजनाची गरज, धावा करण्याची गरज, तसेच डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघाला धावा थांबवण्याची गरज. धावा थांबवण्यासाठीचं नियोजन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-23. गोलंदाजीसाठी येत आहेत युवराज पाटील. संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत. दुसऱ्या बाजूने खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने येत आहेत युवराज पाटील. बघूया पुढच्या तीन षटकांचा खेळ कसा चालतो. फलंदाज तयार. क्षेत्ररक्षकामध्ये बदल करताना यष्टीरक्षक. सामना चालू करायचा आहे.
ट्रिपल टॉस चेंडू होता, पण त्याचा फायदा उठवू शकले नाहीत फलंदाज, चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू, फलंदाज तयार, पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावबाद करण्याची संधी गमावतोय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात पुन्हा एक धाव. डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ एक धावेच्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दोन धावा पूर्ण करतोय. लेग बाईटच्या स्वरूपात धावेचा इशारा. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने एका धावीसाठी. एक धाव करून थांबण्याचा निर्णय घेतोय फलंदाज. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय. फलंदाज तयार, आक्रमक फलंदाजीची गरज. गोलंदाज तयार, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. विकेट गमावतोय फलंदाज डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाचा. यश मिळतंय डीवाय पाटील एच के चॅलेंजर संघाच्या गोलंदाजाला. चांगला चेंडू, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आतील बाजूची कडा घेऊन गेला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, आणि अशा स्वरूपात विकेट गमावतोय डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. आपली दुसरी विकेट गमावतोय, त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत राकेश. चांगली गोलंदाजी करतोय डीवाय पाटील एच के चॅलेंजरचा संघ. पाहुयात पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून होते. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पुन्हा एकदा जाणून बुजून यष्टी रक्षकाच्या मागे खेळला चेंडू. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, चार धावीसाठी जातोय. एच के चॅलेंजर्स चांगला प्रयत्न होता चौकार थांबवण्याचा, पण चांगला फटका, फायदा होतो डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला चौकारच्या स्वरूपात. चांगला चेंडू, निर्धाव जातोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2-30. सुज्ञ परिस्थितीत आहे डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. अखेरच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी करून एक मोठा आव्हान डीवाय पाटील एच के चॅलेंजर संघासमोर ठेवण्याचं ध्येय त्यांचं असेल. बघूया डीवाय पाटील एच के चॅलेंजर्स अखेरच्या दोन षटकांसाठी काय रणनीती आखतायत, कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2-30. गोलंदाजीसाठी पाचवं षटक घेऊन येत आहेत प्रकाश. बघूया धावा रोखण्यात आणि विकेट्स घेण्यात त्यांना यश मिळतंय का. फलंदाज तयार, फलंदाजामध्ये कोणतीही कमी नाही. चांगली फलंदाजी करतायत देव धोनी फलंदाज. चांगली धावसंख्या चार षटकानंतर त्यांनी उभा केली आहे. पाहूयात अखेरचे दोन षटक त्यांच्यासाठी कसे जात आहेत. फटकेबाजीचा प्रयत्न नक्कीच त्यांचा असेल. बघूया गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का.
प्रकाश तयार, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना यष्टी रक्षक, पुढचा चेंडू फलंदाज तयार, गोलंदाज चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकतोय, ओ मुख्य पंचांकडून वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव जाते डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला, धावसंख्या पोहोचते 31। उत्कृष्ट फटका, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पकडण्यात यश, दोन धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी। दोन धावा मिळत आहेत डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला, पुढचा चेंडू फलंदाज तयार, उत्कृष्ट फटका, बघूया झेल टिपताय का, सरळ सीमारेषेबाहेर, सहा धावेसाठी जबरदस्त फलंदाजी डीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या संघाच्या फलंदाजांकडून, जबरदस्त फटका, या षटकाराने धावसंख्या पोहोचते 39। चांगलं नियोजन ते कृतीतही दिसतंय, फलंदाजांच्या बॅट मधून षटकार निघतायत, गोलंदाजाला दबावामध्ये टाकतायत, पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एका धावेवरती समाधान मानतायत फलंदाज। पाचव्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीचं नियोजन स्पष्टपणे दिसतंय, एक षटकार खेचण्यामध्ये यशही मिळतंय, पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतायत, फलंदाज तयार, गोलंदाज धावा देतोय, झेल बात करण्याची संधी होती, झेल सुटतोय, सोबतच दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी बोलवण्यात येत आहे, तिसरी धाव मेडिकल कॉलेज संघाचे फलंदाज आरामामध्ये पूर्ण करतायत, झेल टिपण्याची संधी होती, झेल सुटला, सोबतच तीन धावा मेडिकल कॉलेज संघाला, चांगली फलंदाजी होते पाचव्या षटकामध्ये। उंच वडवलेला चेंडू, सरळ सीमारेषेबाहेर, षटकामधला हा दुसरा षटकार, जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन होत आहे, धावसंख्या पोहोचते 6। शेवटचा चेंडू उंच उडवलेला चेंडू, चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपण्यात अखेर यश मिळतंय डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघाला, आक्रमक फलंदाजी करून फलंदाज बाद होतोय, आक्रमक फलंदाजीची गरजही होती, तोच फटका खेळला होता पण ते षटकारा इतका अंतर पार करू शकले नाहीत, आपली विकेट गमावतायत, पाच षटकांच्या समाप्तीनंतर डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाची धावसंख्या आहे 3-49। बघूया अखेरच्या षटकामध्ये ते किती धावा करण्यात यशस्वी होत आहेत, एचके चॅलेंजर संघाकडून अखेरचा षटक घेऊन येतोय, युवराज पाटील धावगती रोखण्यासाठी अखेरचा षटक घेऊन येत आहेत,
गोलंदाज बदलण्यात आलाय, गोलंदाजालीसाठी आलेले आहेत विकास पाटील सर। बघूयात अखेरच्या षटकामध्ये किती धावा रोखण्यामध्ये त्यांना यश मिळतंय। फलंदाज तयार, आक्रमक फलंदाजी होते डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाकडून। आत्मविश्वास भरलेला दिसतोय। पाच षटकामध्ये 49 धावांचा डोंगर त्यांनी उभा केलाय। बघूयात अखेरच्या षटकामध्ये काय करतायत। गोलंदाजाकडे कौशल्य कमी नाही। गोलंदाज तयार, फलंदाज तयार, फटका खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक मागे, दुसऱ्या धावीसाठी बोलवण्यात आले। धावबाद करण्याची संधी, धावबाद करू शकले नाही। दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत मेडिकल कॉलेज संघाचे फलंदाज। चांगलं क्षेत्ररक्षण होत पण अखेर धावबाद काय ते करू शकले नाहीत। आक्रमक फलंदाजीच रूप घेतलेलं आहे। जबरदस्त होऊन चोडवलेला चेंडू, खेळाडू पाठीमागे, क्षेत्ररक्षण चांगलं होत। दोन धावा पूर्ण करतायत मेडिकल कॉलेज संघाचे फलंदाज। चांगली फलंदाजी, चांगला फटका, टू बाउंस, षटकार दिलाय दिव, षटकार गेलाय दिव। सहा धावेसाठी जातोय। जबरदस्त फटका, जबरदस्त आक्रमण, अतिरिक्त धाव, आणखी चेंडू टाकावा लागेल। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, पंचांच्या निर्णयाला कोणीही अपील करणार नाही। झेलबाद करण्याची संधी, अखेर यश मिळतंय। जबरदस्त फलंदाजी करून फलंदाज बाद होतोय। निराश होण्याचं कारण नाही, जबरदस्त फलंदाजी केलेली आहे। चांगली धावसंख्या आपण उभा करून चाललाय। संघ आपलं अभिनंदन करेल। चांगली फलंदाजी फलंदाजांकडून। अखेरेस एच के चॅलेंजर संघ यशस्वी ठरतो त्यांना बाद करण्यामध्ये। धावसंख्या आहे 4-60, 4-60 धावा। चार बाद साठ धावा, क्षेत्ररक्षणामध्ये बदल। अखेरच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नो बॉल। लेग अंपायर यांच्याकडून नो बॉल देण्यात आलेला आहे।
चांगला चेंडू। अखेरचा चेंडू डावातील, फलंदाज तयार, पॉइंट लेगच्या दिशेने खेळला, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेसाठी जातोय। या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 62। विजयासाठी डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघाला 63 धावांची आवश्यकता आहे। यानंतरचा सामना डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण माईक जवळ टॉससाठी यायचंय। डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे। कर्णधार उपलब्ध नसतील तर संघातील कोणतेही दोन खेळाडू टॉससाठी यायचंय। डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट संघाला तिसरा कॉल आहे। आपण टॉससाठी यायचंय, सोबतच एचके चॅलेंजर संघांना आपलं फलंदाज पाठवायचे आहेत सलामीवीर फलंदाज। डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघांना आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघ आपल्याला दुसरा कॉल आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस यानंतरच्या सामन्याचा टॉस डीवाय पाटील ग्रुपचे माननीय प्रकाश माने सर यांच्या हस्ते। डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट यानंतरच्या सामन्याचा टॉस माननीय बाबू नाईक सर यांच्या हस्ते। डीवाय पाटील एचके चॅलेंजर्स संघाला अखेरचा कॉल आहे। आपले सलामीवीर फलंदाज मैदानात आलेले नाहीत, नंतर जे काही पेनल्टी रन्स असतील ते आपल्याला मान्य करावे लागतील। क्षेत्ररक्षण पूर्ण लागल्यानंतर जर बॉलरनं रन अप घेतला आपल्याला पेनल्टी स्वरूपात रन स्वीकाराव्याच लागतील। यानंतरच्या सामन्याचा टॉस डीवाय पाटील शुगर संघाने जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे।
एचके चॅलेंजर्स आपला एकच फलंदाज मैदानात दिसतोय. दोन फलंदाज एचके चॅलेंजर्स संघाचे सलामीवीर फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. स्ट्राइक वरती खेळतायत अजित देशमुख. आनंद जाधव सर येत आहेत गोलंदाजीसाठी. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा पहिला चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय आनंद जाधव सर यांचा. विकेट गमावतोय फलंदाज. जेल बाद होतोय. चांगला झेल यष्टी रक्षणामध्ये. पहिला झटका बसतोय डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघाला. मोठं आव्हान समोर उभं आहे. सुरुवातीचा धक्का त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत उमेश. अपेक्षा त्यांच्या खांद्यावर. जबाबदारी घेऊन मैदानात उतरतायत उमेश. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करायचं नियोजन तर नक्कीच असणार आहे. पाहूयात किती यश मिळतंय त्यांना. समोर गोलंदाजी तगडी. आनंद जाधव सर यांचा पुढचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी फलंदाजांना बीट करतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक बाद दोन.
दुसरा षटक घेऊन येत आहेत अमोल जाधव। पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत। पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळाली डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला। चांगला चेंडू, निर्धाव जातोय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते। निर्धाव चेंडू, यॉर्कर पद्धतीचा फसवा पद्धतीने टाकलेला चेंडू, निर्धाव जातोय। आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न डी वाय पाटील एच के चॅलेंजर संघाचा तर आहेच, पण जबरदस्त गोलंदाजी समोरून डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाची। एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत, थोडीशी दिशाहीन। चेंडू फेकला गेला, अतिरिक्त चेंडू बाईटच्या स्वरूपात धाव। धावसंख्या पोहोचते चार, एक बाद चार। डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। चांगला कमबॅक डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाचा, निर्धाव चेंडू जातोय। दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव एच के चॅलेंजर्स संघासाठी जाते। पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव एच के चॅलेंजर संघाला। फटका खेळलेला आहे, वन बाउन्स टू बाउन्स, सरळ सीमारेषी बाहेर जातोय। चार धावीसाठी चौकाराची गरज होती डी वाय पाटील एच के चॅलेंजर संघाला, आणि तो चौकार मारतोय फलंदाज उमेश। चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, अशाच आक्रमक फलंदाजीची गरज आहे। चांगला खेळलेला फटका, फुल टॉस चेंडू होता, दोन धावा तर पूर्ण करतायत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे उमेश यांच्याकडून, पण थांबवलेला आहे दोन धावा। खेळला फटका डोक्यावरून जातोय, सरळ सीमारेषेबाहेर। चार धावेसाठी उमेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार, चांगली फलंदाजी। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16, पॉवर प्लेचे षटक संपतायत, उर्वरित चार षटक बाकी। डी वाय पाटील एच के चॅलेंजर संघाची धावसंख्या आहे 2/16।
फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धाव एच के चॅलेंजर संघाला वाईड देण्यात येतोय. चांगला फटका, एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उमेश यांच्याकडून. पुढचा चेंडू, आक्रमक फलंदाजीची गरज एच के चॅलेंजर संघाला. थांबवण्याचं नियोजन मेडिकल कॉलेज संघाचं. फुल टॉस चेंडू, एसटी रक्षकाला बीट करून पाठीमागे जातोय. क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे चेंडू. बघूया यावरती पंचांचा काय निर्णय. वाईट चेंडू, बाईटच्या स्वरूपामध्ये धावा. अतिरिक्त धावा मिळत आहेत एच के चॅलेंजर संघाला. महत्वाची सूचना पुन्हा एकदा सर्व संघांना, महत्वाची सूचना आहे. धावबाद करण्याची संधी आणि धावबाद होतोय फलंदाज. एका धावेच्या मोहासाठी स्वतःची विकेट गमावतोय फलंदाज. सर्व संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला सामन्या दरम्यान दिले जाणारे सँडविचचे कागद, कोल्ड ड्रिंकच्या बॉटल्स आपण स्वतः डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. सँडविचचे कागद किंवा कोल्ड ड्रिंकच्या बॉटल्स ग्राउंड वरती फेकताना कोण आढळल्यास कॅम्पस मॅनेजमेंट तर्फे आपल्याला दंड भरावा लागेल. कॅम्पस मॅनेजमेंट तर्फे आपल्याला दंड भरावा लागेल. सर्वांसाठी हा नियम आहे. जो खेळाडू सँडविचचे कागद किंवा कोल्ड्रिंकच्या बॉटल स्वतःहून खाऊन झाल्यानंतर डस्टबिन मध्ये टाकणार नाही तसे आढळल्यास आता जरी आपण टाकून गेला तरी लाईव्ह प्रेक्षेपण मध्ये आपल्याला ते दिसू शकत. बॅटचे कडा घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. धाव संख्या पोहोचते 22. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरतोय फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. चांगला फटका, एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी बोलवण्यात येत आहे. दुसरी ही धाव पूर्ण करतायत फलंदाज. अशाच दुहेरी धावांची गरज आहे. डीवाय पाटील एच के चॅलेंजर संघाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीवायपी एच के चॅलेंजर संघाची धाव संख्या 24.
उर्वरित तीन षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे DYPHK चॅलेंजर संघाला. 18 चेंडू 39 धावांची गरज. संघासाठी चौथं षटक खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने घेऊन येत आहेत. चौथा षटक घेऊन येत आहेत अनुप. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे डीवाय पाटील एचके चॅलेंजर संघाला. जोरदार अपील मेडिकल कॉलेज संघाकडून. फलंदाज बाद होतोय. उमेश आपली विकेट गमावतोय. चांगली फलंदाजी करत होता. मोठा झटका म्हणावा लागेल DY पाटील एचके चॅलेंजर संघाला. चांगली गोलंदाजी. विकेटची गरज होती. चांगली फलंदाजी करत होता आणि ती विकेट मिळवतोय DY पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू अगदी योग्य पद्धतीने टिपण्यात यशस्वी होतोय यष्टी रक्षक. त्यांची जागा घेण्यासाठी तसाच एक आक्रमक फलंदाज युवराज पाटील मैदानात. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. संघाला आक्रमक फलंदाजीची गरज. डावखुरा फलंदाज. विशेष नियोजन क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अनुप गावडे यांच्यासाठी या षटकामध्ये यापुढील जर विकेट घेण्यात यश मिळालं तर प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक योगेश मोरे यांच्याकडून आलेलं आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. बघूया अडवण्यात यशस्वी होतोय का. चांगली क्षेत्ररक्षण. तिसऱ्या दावेसाठी प्रयत्न होता युवराज पाटील यांचा पण थांबवलेला आहे. धावसंख्या पोहोचते 27 वरती. गोलंदाज तयार. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी फलंदाज तयार. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निर्धाव जातोय अनुप गावडे यांचा. चांगली गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती टाकला जातोय चेंडू. फलंदाज बीट होतोय. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पण मेन पंचांकडून वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव जाते DYPHK चॅलेंजर संघाला.
जलबाद करण्याची संधी होती. धावबादची अपील आहे. बघूया पंचांचा निर्णय. अपील नाकारलेला आहे. जलबाद करण्याची संधी होती यष्टी रक्षकांकडे. हुकलेले आहे. धावबादची संधी होती पण धावबाद काय करू शकले नाहीत. युवराज पाटील अजूनही मैदानात. अनुप गावडे गोलंदाजीसाठी तयार. बघूया पुढच्या चेंडूवरती काय. फाईन लेगच्या दिशेने उठवलेला चेंडू थांबवण्यामध्ये यशस्वीरक्षकाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाद होतोय फलंदाज. वैभव आपले विकेट गमावत आहेत. एक धावेचा मोह आवरला नाही. त्या बदल्यात विकेट गमवावी लागते वैभव यांना. निराशा दिसते चेहऱ्यावरती. संघाला गरज होती त्यांच्या फलंदाजीची. एच के चॅलेंजर संघाची धाव संख्या आहे 4 बाद 29 धावा. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत विकास पाटील. बघूया आपल्या संघाला फलंदाजीत काय योगदान देत आहेत ते. स्ट्राइक वरती आहेत युवराज पाटील. गोलंदाज अनुप गावडे. चांगला चेंडू आनंदा यांचा. काही न समजलेला चेंडू युवराज पाटील यांना. आक्रमक फलंदाजीची गरज आहे डीवायपी एच के चॅलेंजर संघाला. फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मागे तटवण्यामध्ये यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाद करण्याची संधी होती यष्टी रक्षकांकडून थोडीशी चूक. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं युवराज पाटील यांना. फटका खेळलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण करता येईल युवराज पाटील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर एंडने नाकारलेला आहे. धाव संख्या आहे 4 बाद 34. पाचव्या षटकातील 3 चेंडू अखेरीस. धाव संख्या आहे 34.
चौथा चेंडू पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरतायत युवराज पाटील, चेंडू निर्धाव जातोय. फटका खेळलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एका धावेसाठी जातोय. पाचव्या षटकातील अखेरचा चेंडू, बघूया फलंदाज काय करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकांच्या मागे, दोन धावा मिळत आहेत एच के चॅलेंजर संघाला. या दोन धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 37, 4-37. अखेरच्या षटकामध्ये 26 धावांची गरज आहे डीवायपी एच के चॅलेंजर संघाला विजयासाठी. अखेरच्या षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. सहा चेंडू 26 धावा. अनुप घेऊन येत आहेत अखेरचं षटक. एच के चॅलेंजर संघाचं अंपायर्सना विनंती आहे, एच के चॅलेंजर संघाचं ऑब्जेक्शन आहे. सहा चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू मारलेला आहे मिड विकेटच्या दिशेने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय एच के चॅलेंजर संघाकडून. पाच चेंडू 24 धावा. चेंडू खेळलेला आहे, धावबादच्या अपील आहे, पंचांकडून नाकारलेले आहे. चांगला चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे 4-41. एका धावेसाठी खेळलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी, फलंदाज धावबाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीवाय पाटील मेडिकल कॉलेज संघाकडून.
अखेरच्या दोन चेंडूत 20 धावांची आवश्यकता आहे डी वाय पाटील एच के चॅलेंजर्स संघाला. दोन चेंडू 20 धावा. षटकातील पाचवा चेंडू खेळलेला फटका समोरच्या दिशेला जातोय 4 धावेसाठी. अखेरच्या चेंडूवरती 16 धावांची गरज आहे एच के चॅलेंजर्स. सामना जिंकतोय डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचा संघ. त्वरितच पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. डी वाय पाटील कॉर्पोरेट संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डी वाय पाटील